नमस्कार. वैशालीज रेसिपीमध्ये आज आपण गव्हाच्या पिठाची चकली करणार आहोत. दिवाळीच्या घाईगडबडीत जर तुम्हाला भाजणी करणं जमलं नाही, वेळ मिळाला नाही, तर ही गव्हाची चकली अगदी झटपट होते आणि तुम्ही एरवीसुद्धा कधीही मनात आलं की ही चकली बनवून खाऊ शकता. तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया. तर ही चकली करण्यासाठी इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 1/2 कप तांदूळाचं पीठ. म्हणजे जेवढं आपण गव्हाचं पीठ घेतलं त्याचा 1/4 भाग आपण तांदूळाचं पीठ घेतलं आहे. तांदूळाच्या पीठामुळे ही चकली छान कुरकुरीत होते. आणि तुम्ही सर्व मापं एखाद्या वाटीने, पेल्याने किंवा भांड्याने पण घेऊ शकता. इथे मी आता एक कुकरचा डब्बा घेतला आहे. त्यावर एखादा सुती कपडा ठेवायचा, शक्यतो पांढराच कपडा घ्या, म्हणजे पिठाला रंग लागणार नाही. तर यामध्ये आता हे पीठ घालूया. तांदूळाचं पीठ पण यामध्ये घालायचं आहे. आणि ही दोन्ही पीठ आता हाताने एकत्र करून घ्यायची आहेत. आणि हा कपडा आता फोल्ड करून घेऊया आणि याची चांगली गाठ बांधून घ्यायची आहे. तर जास्त टाईट गाठ बांधू नका, थोडी सैलसरच बांधायची आहे. आणि हे पीठ आता आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे, म्हणजेच वाफवून घ्यायचं आहे. तर यासाठी इथे मी इडली स्टीमरमध्ये 2 ग्लास खाली पाणी गरम करून घेतलं आहे. तुम्ही याऐवजी प्रेशर कुकर पण वापरू शकता. त्यामध्ये पण असं खाली पाणी घालायचं, एखादी प्लेट ठेवायची आणि त्यावर हा डब्बा ठेवायचा. मात्र जर कुकरमध्ये स्टीम करणार असाल तर त्याची शिट्टी काढून घ्यायची, रिंग तसंच ठेवायचं. आता झाकण लावून मीडियम फ्लेमवर हे 15 मिनिट आपण वाफवून घेऊया. आता 15 मिनिट झाली आहेत. तर गॅस बंद करायचा आहे आणि हे पीठ खाली काढून घेऊया आणि लगेच याची गाठ सोडून घ्यायची आहे. एकदम असं छान पीठ स्टीम झालेलं आहे. आणि गरम असताना चमच्याने हे असं मोकळं करून घ्यायचं आहे. फार थंड झालं तर याचे खडे होण्याची शक्यता असते. तर आता चमच्याने असं आपण हे मोकळं करून घेऊया. असं पीठ स्टीम करून घेतल्यामुळे चकली खूप हलकी होते. आता इथे मी एक चाळणी घेतली आहे, त्यावर हे मोकळं केलेलं पीठ घालायचं आहे आणि चाळून घ्यायचं आहे. तर चाळणीने आपण हे चाळून घेऊया. हवं तर तुम्ही चमच्याने सुद्धा हे खडे असे फोडून घेऊ शकता आणि असं दाबून पीठ चाळून घ्यायचं आहे, म्हणजे भरभर चाळल्या जातं. किंवा असं हाताने पण दाबून करता येईल. तर अशाच प्रकारे मी इथे सगळं पीठ चाळून घेतलंय. यामध्ये आता मसाले घालायचेत. तर 1 टेबलस्पून धनेजिरे पूड घातली आहे, 1/2 टीस्पून हळद, 1/2 चमचा ओवा हातावर असा थोडासा चोळून घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं आहे, 1 टेबलस्पून तीळ, 1/2 टीस्पून तिखट घालायचं आहे आणि 1/2 टीस्पून हिंग. हे पीठ आपण वाफवून घेतल्यामुळे यामध्ये तेल किंवा तूप काहीच घालण्याची आवश्यकता नाही. आता पीठ भिजवण्यासाठी पाणी मी इथे थोडं कोमट करून घेतलं आहे. तर हे कोमट पाणी यामध्ये थोडं थोडं घालूया आणि पीठ भिजून घ्यायचं आहे. तर मी इथे असं छान घट्ट पीठ भिजून घेतलं आहे. तर चकली करताना ही खूप महत्त्वाची टीप आहे, पीठ सैल अजिबात भिजवायचं नाही. जर पीठ सैल झालं तर मग चकल्या मऊ पडतात आणि तळताना तेलात विरघळतात सुद्धा. त्यामुळे पीठ घट्टच भिजवायचं आहे. आता यातून एक गोळा घेऊन हातावर असा चांगला मळून घ्यायचा आणि लांबट आकार देऊन घ्यायचा आहे. इथे मी आता ही जी चकली करण्याची प्लेट असते ती घेतली आहे. तर याची जी खरखरीत म्हणजे रखरखीत
काटेवाली बाजू असती ती नेहमी वर ठेवायची आणि प्लेन बाजू खाली ठेवायची, म्हणजे चकलीला काटा खूप छान येतो। यामध्ये आता हे पीठ घालूया, व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आणि नंतर हे बंद करून याच्या लगेच चकल्या करायच्या आहेत। इथे मी आता एक छोटी प्लेट घेतली आहे, त्यावर ही चकली करून घेते। तर तुम्ही एखादा प्लास्टिकचा पेपर, बटर पेपर काहीही वापरू शकता यासाठी। आणि तुम्हाला जितकी मोठी छोटी चकली पाहिजे त्याप्रमाणे वेढे घ्यायचेत, किंवा एखादं असं मोठं ताट घेऊन त्यावरसुद्धा तुम्ही या चकल्या बनवू शकता। अशा प्रकारे एका वेळेस मी 4-5 चकल्या बनवून घेतल्या आहेत। तर या आता तळून घ्यायच्या आहेत। तेल पण मी गरम करायला ठेवलं होतं, तर ते झालं आहे का एक गोळा घालून बघायचा आहे। असा गोळा वर आला म्हणजे आपलं तेल व्यवस्थित गरम झालं आहे असं समजायचं। चकलीसाठी तेल चांगलं कडकडीत गरम लागतं, तर ही टीपसुद्धा खूप महत्त्वाची आहे। यामध्ये आता अलगद हाताने चकल्या सोडायच्या आहेत आणि चकली सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियमवर करायची आहे। आधी तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि मग मीडियमवर गॅस करायचा आहे। आणि आता थोड्या वेळ याला अजिबात हात लावायचा नाही, कारण या चकल्या खूप नरम असतात, त्यामुळे या आधीच जर तुम्ही उलटवल्या तर त्या तेलात विरघळू शकतात। त्यामुळे चकली थोडीशी कडक झाल्यावर त्याला उलटून घ्यायचं आहे। तर आता साधारण 2 मिनिट झाली आहेत, तर या आपण पलटून घेऊया। अधूनमधून या चकलीला उलट पुलट करायचं, म्हणजे चकली दोन्ही बाजूने छान तळली जाते आणि तिला दोन्ही बाजूने एकसारखा रंग येतो। तर या आता चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियमच्या मध्येच ठेवायची आहे। चकली तळल्या गेली हे कसं ओळखायचं, तर तुम्ही आता पाहू शकता याचे थोडे बुडबुडे कमी झालेत आणि ही चकली अशी तळाला गेली आहे, म्हणजे समजायचं की आपली चकली छान तळल्या गेली आहे। तुम्ही आधीच जर चकली काढून घेतली तर ती अजिबात कुरकुरीत होणार नाही, त्यामुळे अशी बुडाला गेल्यावरच चकली काढायची आहे, म्हणजे ती छान कुरकुरीत होते। तर आता ही आपली चांगली तळून झाली आहे, तर तेल चांगलं निथळून घ्यायचं आहे आणि ही चकली काढून घ्यायची आहे। तर एकदम छान अशा चकल्या तयार झाल्या आहेत। याला काटा पण खूप सुरेख आलाय आणि रंग पण छान दिसतोय। तर तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि चकल्या काढून घ्यायच्या आहेत। आता दुसरी बॅच तळताना तुम्हाला असं वाटलं की तेलाचं टेम्परेचर कमी झालंय, तेल थंड झालंय, तर ते परत कडकडीत चांगलं गरम करून घ्यायचं आणि मगच दुसरी बॅच यामध्ये सोडायची। आणि चकल्या सोडल्यानंतर लगेच गॅस मीडियमवर करायचा आणि लो टू मीडियमवरच या चकल्या तळून घ्यायच्या, म्हणजे त्या छान कुरकुरीत होतात। आणि थोड्या वेळ चकलीला अजिबात हात लावायचा नाही, कारण त्या नरम असतात। लगेच तुम्ही पलटवल्या तर चकली तेलात विरघळू शकते आणि मऊ पण पडू शकते। आणि अधूनमधून याला उलट पुलट करायचं आणि छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या। तर आता या आपल्या चांगल्या तळून झाल्या आहेत, तर काढून घेऊया। किंवा कधी चकली करण्याचा कंटाळा आला आणि खूप गडबड असेल तर डायरेक्ट तुम्ही तेलामध्ये अशा चकल्या पण करू शकता, म्हणजे नुसते याचे गोल गोल वेढे घ्यायचेत आणि यापासून स्टिक्स तयार करू शकता आणि नंतर तोडून मुलांना या दिल्या तर त्यांनाही खूप आवडतील। बऱ्याच वेळेस मी घाई गडबडीत असंच बनवून घेते। आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण 28-30 चकल्या तयार होतात, तर आपण यातील एक तोडून पाहूया। तर तुम्ही याचा आवाज ऐकला असेल, खूप कुरकुरीत झाली आहे। तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून अवश्य सांगा। आवडली असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा। लवकरच भेटणार आहोत अशाच एका रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।